आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. एक मिनिट, एक मिनिट, हिने हिने काही नेकलेस घातले? ए आदी आदी ओरडू नकोस, मीच घातलाय तिला तो नेकलेस. गाय अरे लग्नाला चालली ती, असा रिकामा गळा कसा घेऊन जायचं? राहू दे ना, छान दिसतोय तिचा गळा, राहू दे. असू दे, ठीक आहे. काय रे, म्हणजे तू बायकोसाठीच आणलायस ना नेकलेस, तिला जर काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय? आणि त्या निघा लवकर, पोचे पोचे पर्यंत रात्र होईल. वय वय, आणि ह्या बारीला कुठल्या हॉटेलमध्ये पण नाही थांबायचं. चला निघतो मॅडम आम्ही. हा आणि हे नको मला, थांब काढू नको. ठेव, आहो पण माझं ऐकायचं. ठेव, येते. काळजी घ्या. तू पण काळजी. अनु काळजी घे. हो घेते काळजी, तू पण काळजी. हा जाधव आहे, बघा बघा लायटिंगचं ठरलंय का नाही, तिथंच झालं पाहिजे. मग इकडे तिकडे बघायचं नाही अजिबात. हा बाकी ते तुम्हाला सांगतो. जाधव एक मिनिट, एक मिनिट, मी जरा तुम्हाला फोन करतो. ए जरा इकडे. तुम्ही कस काय आला गावात? आम्ही म्हणलं मालतीचं लग्न आहे, एकदम जयत तयारी सुरू आहे म्हणलं गावात जाऊया. आपली पण तेवढीच मदत होईल, काय का नाही? ना ना तुमची आणि मदत. हा आता म्हणलं लग्न आहे म्हणल्यावर साऊंड असणार, पॅन्चो पार्टी असणार, मग तेवढी रिक्वेस्ट होती की ते साऊंडचं कॉन्ट्रॅक्ट तेवढं आम्हाला द्या. म्हणजे आम्ही अजिबात तक्रारीला जागा ठेवणार नाही बघा नाना, त्याच्या आधी काम केलंय ना आम्ही. तसली कोडगी माणसे रे तुम्ही, ज्या पुरीची गावभर बदनामी केली तुम्ही, त्याच पुरीच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तुम्हाला? आणि लाऊड स्पीकर वरनं काय बॉम्ब आणणार का? परत बदनामीच करणार नाना? झालं की आता ते तुमचं मार बी खाल्ला ना आम्ही, शिक्षा भोगली. आणि आम्ही काय आमच्या फायद्यासाठी करत नव्हतो, आमचा हेतू वेगळा होता. पण तुम्ही काय आमचं ऐकून घेतलं नाही, आमचं काय बोलणं समजून घेतलं नाही. बस लग्नाच्या मांडवाच्या बाजूस दिसलात का नाही तर गावातनं नाही बाहेर काढणार, जगातनं बाहेर घालवीन. निघा. नाना असं काय करताय, आता अख्खं गाव येणार तिकडे जेवायला ना आम्ही दोघ. नाही खायचं आहे तुम्हाला? मग एक काम करायचं, मागल्या दरवाज्यानं बटाका नाही जायचं, गप खायचं आणि निघायचं, कळलं का? दिसायचं नाही, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. काय माणूस आहे, सारखा सारखा चिडलेला असतो, सारखा पारा चिडलेला असतो त्या माणसाचा. थंड घे, थंड घे, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे ना, घेऊ आपण या नाही तर त्या मार्गाने. चल सुंदरी, तुझा मॉडेल इंटरव्ह्यू होता ना, कसा झाला तो? जाऊ दे भाऊजी, तो इतिहास होता. म्हणजे? मला नाही बोलायचं त्याविषयी. असं का बरं, तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस ना व्यवस्थित, प्रिपेअर्ड होतीस ना तू? वय मी समजा प्रश्नांसाठी प्रिपेअर्ड होते, पण तुम्ही इमोशनली किती प्रिपेअर्ड आहात, तुम्ही मेंटली स्टेबल आहात का हे पण तपासतील, हे नव्हतं माहिती मला. मग काय झाले फेल? काय तू आणि फेल कसं काय शक्य? वय भाऊजी, आता माझ्याच आयुष्यातले असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मलाच माहीत नाहीये,
मग अशी प्रश्न विचारल्यावरती मी तरी काय बोलणार ना. बरं जाऊ दे, मॉडेल इंटरव्ह्यू होता फक्त, मेन एक्झामला तू चांगला स्कोर करशील आहे नो. मला पण तसंच वाटतंय, पण भाऊजी हे तवाच शक्य होईल जेव्हा माझ्या मनावरच वजं उतरल, ते कमी होईल. त्यामुळे आम्ही ठरवलंय, मालतीचं लग्न झालं की महादेव मामाला समद खरं खरं सांगून टाकायचं आणि हे समद तुमचा मित्रच करणार आहे. काय खरंच? विचार आहे की त्याला काय रे आधी काय सांगते? मला ना आता हे खूप ऑड वाटायला लागले. या तुमच्या लग्नात होतो मी, सगळं बघितले प्रत्यक्ष मी. आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी लग्नात लग्नाचा मांडव घालण्यापासून सगळ्या गोष्टी केल्यात मी. तुम्ही असं वेगळं होता हे ऐकून खूप वाईट वाटायला लागलं यार. एकत्र राहून जो त्रास होतोय त्याचं वाईट नाही वाटत का तुम्हाला? नाही, खरंच आहे म्हणा. एका अर्थाने जे होते ते बरोबरच होते. आय थिंक हेच बेस्ट सोल्युशन आहे. किती दिवस असं खोटं रेटत राहायचं नाही का? पण बघा ना, या माणसाला त्याचं काहीच वाटत नाही हो. हे समज मलाच भोगावं लागतंय, मलाच सांभाळून घ्यावं लागतंय. त्यामुळे हे वजं जेव्हा उतरल ना तेव्हा मी कोणाला बांधील नसेल, मला कोणाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार नाही. सारखं खोटं नाटं बोलावं लागणार नाही. हे समजच मोकळं होऊन जाईल, हे समजत संपून जाईल. आणि खरं सांगू का भाऊजी, मला ना आता कोणाचीच गरज नाही आहे. मी एकटीच माझी मी बरी. म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे आपण दोघं बी एकाच नावातनं प्रवास करतोय. आता तुमचं बी कोणी नाही, माझं बी. सरूच्या लग्नाच्या येळची लिस्ट तर संपल्या, त्यात यांनी नवीन लिस्ट दिली. काय करावं बाई, माणसं लई वाढत्यात आता. त्यात देशमुखांच्या घरची 12 माणसं बोलवायची काही गरज होती वय? त्यात त्या पवारांकडची 17, शिरक्यांकडची 8, असं करत करत 1200 वर आकडा जायला लागलाय. गार पाणी घेऊन बरं, माटातच घेऊन. हा पाणी आणते मी, पण हा ही लिस्ट जरा डोळ्याखालनं घाला की लई माणसं वाढत्या तो. मी सांगितलं तसंच करतेस नो लिस्ट, मग झालं तर मग काय चुकत नाही. तू काही एखादा माणूस विसरणार नाहीस मला माहित. काय दाजी, आम्हाला आमंत्रण आहे की नाही? अरे वा वा वा, या या या, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. म्हटलं तुम्हाला आता किती उशीर लागतोय कोणास ठाऊ. आम्ही म्हटलं पत्रिका मेळ्याच्या आधीच आम्ही आलो, तर आम्हाला आमंत्रण वगैरे काही आहे की नाही? अहो भाजीचं लग्न मामा असल्याशी होईल का? कसे आहेत दाजी? माणूस इथं काय करतोय? दाजी दाजी, मी बोलवलंय त्याला. काय बघा, मला माहिती आहे ना लग्नात मामाला किती कामं असतात, आणि ह्या लग्नाची सगळी म्हणजे फोटोग्राफीची सगळी जबाबदारी मी घ्यावी अशी तुमची इच्छा होती, पण कसं आहे की आता हाताला पण एवढं लागलंय ना माझ्या. आणि मामाला सगळ्या विधींमध्ये राहावं लागतं,
म्हणून मी म्हटलं मला जमणार नाही आणि मी ह्याला घेऊन आलो कारण ह्याचा सेन्स जो आहे ना फोटोग्राफीचा तो कमाल आहे, कमाल फोटोज काढतो. आपण दुसरी बाजू पण आहे ना. हो त्याचा काय संबंध आता. आणि मी आहे ना, मी सगळीकडे लक्ष ठेवतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सुंदरी काम कर, कृष्णाला घेऊन ते वरती टेरेसच्या बाजूला जी बेडरूम आहे ना तिकडे घेऊन जा. काय आहे शेवटी तो ह्या घराचा पाहुणा आहे आणि ह्या घरात दाजींच्या घरात पाहुण्यांना काय ट्रीटमेंट मिळते ना ती मला माहितीये. जा तू त्याला वरती पटकन टेरेसच्या बाजूची खोली आहे ना तिकडे घेऊन जा. नाही पण तुम्ही हे आधी सांगायला पाहिजे होतं ना. आता कसं तो फोटोग्राफर म्हणून माझा ड्रायव्हर म्हणून आलाय ना. माझा फोटोग्राफर ड्रायव्हर यांच्याबद्दल दरवेळेस मी कशी इन्फॉर्मेशन देणार ना तुम्हाला. अगं तू कशाला थांबली आहे, जा ना त्याला घेऊन जाऊ. पटपट मस्त फ्रेश वगैरे वा, आपण छान जेवायला बसू. खूप भूक लागली. चल 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 चल, अरे थांबू नको, चल. तसं तसं पटकन फ्रेश वगैरे वा, जेवायचं पण आहे आपल्याला. अरे कृष्ण थांबलं काय असतं ना, चल ना सुंदर दाखवेल तुला. चल 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 फ्रेश होऊन घे चल. भूक लागली का तुला? अरे मी काय म्हणते, पटपट फ्रेश वा, सगळेच फ्रेश हो, एकत्र बसू खायला. मला एवढी भूक लागली. जा जा लवकर फ्रेश हो. बरं बरं ताई, प्लीज लगेच स्वयंपाक करायला लगे, खूप भूक लागली. आम्ही थांबलो पण नाही रस्त्यात का, तर तुझ्या आजचं खायचंय म्हणून. हा अरे स्वयंपाक तयार आहे समजांचा, तुम्ही आवरून या, मी ताट वाढते तोपर्यंत. येस येस, तू लगेच वाढायला लगे. हा आलोच मी लगेच फ्रेश होऊन. ताजी बघा, काळजी करू नका. बघा आदित्यराव, हे समजत तू असली आधी माहिती होत, तरी तुम्ही असं का केलं? ताजी माझं ऐकून तरी घ्या. मी काय विचार केला, तू इकडे आला ना तर आपल्या डोळ्यांसमोर राहील, आणि जर तू आपल्या डोळ्यांसमोर राहणार तर तो काय करतोय काय नाही आपल्याला कळत राहील ना, म्हणजे काय काही प्रॉब्लेम होणार. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी ना मी सगळं मॅनेज करतो, सगळं सांभाळून घेतो. हां काय काळजी करू, मी फ्रेश होऊन येतो पटकन. भूक लागली खूप. माणूस काय करणार आहे कोणास ठाऊक. ते पण बरोबर आहे म्हणा, आपल्या डोळ्यासमोरच राहील. नाना तुकाराम भाऊ किती आहे? काही नाही, दुसरी एक जमीन बघायला गेलो होतो. बर दे, यो बघा यो, आपला जमिनी तुकडा आहे. हा आणि कागदपत्र तुम्हाला पाठवलीच होती. हो नाना, तुमची जमीन आणि कागदपत्र बघण्याची काही आवश्यकता नाही, सगळं क्लिअरच असणार. नाही नाही तसं नाही, व्यवहार कसा एकदम क्लिअर पाहिजे बघा. हो नाना एक विचारू का, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी का काढा लागलाय? हो ही जमीन एवढी चांगली आहे, गावात नवीन प्रोजेक्ट यायला लागलाय, जरा दम काढला तर दुप्पट तिप्पट भाव येईल. वो म्हणजे कसं माझं पण कमिशन वाढेल. वो नाना ही जमीन का विकताय? हो तसं काही अडचण वगैरे असेल तर मी आहे ना. नाही नाही तुका भाऊ तुमचं बरोबर आहे, पण कसे घरात लग्न कार्य आणि आपले हात अडकले, म्हणजे लई येणी बाकी आहेत पण येतच नाहीत. आता म्हणजे त्यांच्या बी अडचणी असतील मला, पण मग कार्यात काही कमी पडू नाही म्हणून मग ह्यो एवढा जमिनी तुकडा काढायचा बघा. हो नाना मग जरा थांबा. अहो थांबून चालते का, लग्नाचं मुहूर्त थांबणार का सांगा बरं. आणि आता एवढा तुकडा काढतोय ना, काकी जमीन काढायची का? हा तुमची जमीन मोठी आहे, काय गडबड करायची काय आवश्यकता? नाही रे कसे बघा, म्हणजे आज जरी इकरीचा व्यवहार करत असतो का नाही तर उद्या खरेदीचा करणार की? हो तसं असेल तर चालेल की, मला डबल कमिशन मिळेल. नाही कमिशनच सोडा, एवढ्या तुकड्याचा व्यवहार जरा लवकर करून घ्या. हा ना हो जमीन जायला काही वेळ लागणार नाही, मी आहे ना, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बरं
जागेची मोजणी करून घेतली का? होय भाई गेली की मोजून. बरं चला येऊ मी आता. हा या पण तेवढं जरा व्यवहाराचं जरा बघा बरं का लवकर. हा ठीक आहे बाबा. त्यानं काय सांगून बोलवलं तुम्हाला इथं? हेच की मला महादेव नानांनीच फोटोग्राफर म्हणून बोलवलं. मी त्यांच्या डोळ्यासमोर राहीन असं वगैरे सांगितलं त्यांना मला. काय माणूस आहे हा, निव्वळ निर्लज आहे. मीच मूर्ख ठरलो ग सुंदरी. मला त्याचा स्वभाव माहिती असून सुद्धा मी मूर्ख झालो. मी तुला सांगतो सुंदरी, तो ना इथेच थांबणार नाही. त्याच्या डोक्यात ना काही ना काहीतरी प्लॅन शिजतोय. तू काहीतरी करणार बघ. वैभवजी नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय. अगं खरेदीच्या वेळी त्यानं मला मुद्दामून सोबत ठेवलं होतं. त्याला असं वाटत होतं की काहीतरी घडावं, पण काही घडलंच नाही. असो भाऊजी, तुम्ही ना खरंच त्याच्या नादाला लागून काही वाकडं पाऊल उचलू नका. तुम्हाला माहिती ना कसा तो. मला चांगलंच माहिती आहे तो कसा आहे ते. आपण जरा सावध राहिलं पाहिजे आता. तुम्ही व्हा फ्रेश आणि खाली या जेवायला. हॅलो अरण्या, हे बघ कस वाटते. काय अरे तुझ्या लग्नाच्या फ्लेक्सिटी जाईल सगळ्या गावात लावायचं बघ. वा 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 बेस्टच. काढा काढा प्रिंट काढा. किती सांगितलं? 20 सांगितलं. 20 20 51 काढ 51. गावातल्या मेन रोड पासून गावाच्या बाहेर पर्यंत अगदी हायवेला सुद्धा लागला पाहिजेत बोर्ड. अरे कोणाचा जावई होणार आहे मी? महादेव नानाचा पॉवरफुल माणूस आहे आता मी. आता हे लग्न झालं की नाही त्या नानाच्या नाड्या सगळ्या माझ्या हातात. पाहिजे तसा वाकवणार त्याला, आपलंच ऐकायला लावणार बघ तू. रम्या यांनी ते चहा पित बसलेत. कर अजून कुठं मार खाऊन आलास? काय सांगू बाबा, आताच एका पॉवरफुल माणसाला भेटून आलो. तुझ्याकडनं काय काम होत नसते, तू उद्याचा पॉवरफुल माणूस आहेस. आता पण काही कमी नाही काय मी? काय झाले तेवढंच सांगा. आता काय सांगू, तू एवढं छाती ठोकून सांगितलास. साऊंडचं कॉन्ट्रॅक्ट देतो, साऊंडचं कॉन्ट्रॅक्ट देतो. तुझ्याकडनं काय होत नसते का जमायचं नाही? अरे सासऱ्याकडे गेल तू तुझ्या, त्याला विचारलं तर हाकलून दिलं त्या माणसानं आम्हाला. गावायच्या शब्दाला मी मान्य म्हणजे काय? तुम्ही बघा पॉवरफुल व्हायची स्वप्न. काय फालतू चहा बनवला रेस? चहा बनवलास काय काढा बनवलायस? आणि
माझं नाव सांगितलंस तरी पण नाही म्हणले. नाही अगदीच तसं नाही. आपण तसं समज. हो सर, आपलं ते एक्सपेन्शन करायचं आहे नक्की. डेफिनेटली आपण मीटिंग करूया ना आदित्य. हा वेनसडे. डेफिनेटली डेफिनेटली चालेल चालेल नक्की. येस हॅव अ नाईस डे सर. थँक यू. काय रे काय चाललंय तुमचं? आता गावात आलायस म्हणून गावठीपण सुरू केलंस तू. तुझं ठीक आहे. ह्या तर एक्स सीईओ मॅडम आहेत ना, यांना मॅनर्स नाहीत का? की माणूस फोनवर बोलतोय तर जरा थांबायचं किंवा दारावर नॉक करायचं काही कळत नाही. काय चाललंय तुमचं? ए तू आम्हाला अक्कल शिकू नको. खरं तर तुला अक्कल शिकवायची गरज आहे. एक तर पाप करायची, चुका करायच्या आणि आम्ही निस्तरायचं वगैरे. आणि आता तर तुझ्या खोट्यात आम्हाला पण सामील करून घेतलंयस. काय ग काय झालं? एवढी का चिडली आहेस? अच्छा खायला मिळालं नाही म्हणून वेळी झालीस का? भाऊजींना तू काय सांगून आणलीस इथं? मामांनी आमंत्रण दिले म्हणून सांगितलंस, त्यांनी बोलवलं म्हणून सांगितलंस. अरे का खोटं बोलतोस तू? तुझ्यामुळं आल्याला अपमान सहन करावा लागला त्यांना, त्याचं काय?